अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। पाहूया काही ठळक वृत्त। संगीत क्षेत्रामध्ये अल्पावधीतच नावाजलेल्या जामनेर येथील कलर्स संगीत विद्यालयाच्या फत्तेपूर शाखेचा शुभारंभ आज नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे। संगीत विषयामध्ये विशारद पर्यंतचे शिक्षण कलर्स संगीत विद्यालयाच्या फत्तेपूर शाखेमध्ये सुद्धा मिळणार आहे। या बरोबरच नृत्य नाटक या विषयांचे शिक्षण सुद्धा प्रशिक्षित गुरुजनांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे। कलर्स संगीत विद्यालयाच्या फत्तेपूर शाखेच्या आजच्या शुभारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। मध्ये विस्तव आहे पण तो प्रगट करावा लागतो। तसं एखाद्यामध्ये अनुवंशिक तो गुण असतो पण प्रगट करण्याकरता काही निमित्त असतात। तसं या सरांच्या आणि उपस्थितीने किंवा यांच्या लाभल्याने यांच्यामध्ये तो गुण उपस्थित होऊन यांची ती प्रगती दिवसेंदिवस होत राहो आणि जेवढं जास्तीत जास्त मुलं याचा फायदा घेतील तेवढा या परिसरामध्ये आणि एक नवीन उत्कर्ष या ठिकाणी होईल हीच मी अशा बाळगतो। गेल्या 5 वर्षापासून पाहतोय संत सराप असतील किंवा संगीत जे असतील अतिशय होतकरू मुलं आहेत आणि त्याचाच हा जो रिझल्ट आहे तो आज आपल्याला या ठिकाणी भेटतोय। मी आपला जास्त वेळ न घेता ह्या कलर्स विद्यालयाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मुलांनी फायदा घ्यावा आणि याच्यातून एक नवीन पिढी तयार व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो। आपल्या महाविद्यालयाला शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। पवारने या ठिकाणी फत्तेपूर नगरी तशी वैविध्य पद्धतीने नटलेली नगरी परंतु या ठिकाणी जीवनामध्ये जे आवश्यक गुण असतात त्यामध्ये एक संगीताचा सुद्धा गुण असतो आणि तो माणसाच्या आयुष्यामध्ये नसेल तर तो अपूर्ण असतो। परंतु फत्तेपूरमध्ये तुम्ही एक कलर टाकताय जो अपूर्ण होता। संगीत वाद्य किंवा तुम्ही अजून नृत्य अशा पद्धतीचा कलर पसरवण्याचं काम असा पद्धतीचा कलर भाऊ तुम्ही त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे होते। भाऊंना तुम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे होते कारण मी सगळ्यांचं व्यासपीठाचं काही नाव घेतलेलं नाही आहे परंतु धन्यवाद द्यायला पाहिजे की पवार कंपनीने या ठिकाणी हा कलर आपल्या गावामध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि चोपडे सरांनी त्यांना अशा पद्धतीची जागा उपलब्ध करून दिली की त्या ठिकाणी त्यांना एस्पेस अशा पद्धतीने ते करू शकतात की त्या ठिकाणी कोणत्याही त्यांना अशी त्रुटी या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही अशा पद्धतीने वीजचा आहे पाण्याचा आहे किंवा जागेची उपलब्धता आहे अशी सगळी उपलब्धता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कलर्स संगीत विद्यालय त्यांची एक दुसरी शाखा आज फत्तेपूर या गावामध्ये नवीन वर्षाच्या निमित्तावर ओपन होत आहे। या शुभारंभ प्रसंगी उपस्थित बाबाजी त्याचप्रमाणे जे सहकारी परमेश्वर दासोरे या गावातील सर्व पदाधिकारी सुहासभू जेबीएनचे या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच बंधुवानी भगिनी खरं तर आता प्रत्येकाने जे काही मनोगत व्यक्त केलं आहे तेच भावना माझी सुद्धा आहे।
फतेपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये कला क्षेत्रामध्ये एक व्यासपीठ या विद्यालयाच्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण होत आहे. मला वाटतं जामनेरपेक्षा जागा पण मोठी आहे, त्याच्यामुळं याला जर चांगला रिस्पॉन्स जर मिळाला तर मला वाटतं जे काही मुलांमध्ये कलागुण आहे त्याला निश्चितच एक चांगलं व्यासपीठ मिळेल. आपण आजकाल पाहतोय की प्रत्येक चॅनलवरती कुठला ना कुठला रिअलिटी शो चालू असतो. त्या रिअलिटी शोमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अतिशय गरीब कुटुंबातून आलेले बरेचसे कलाकार त्या ठिकाणी अतिशय मोठं नाव कमवतात आणि त्यांनी ते नाव टिकवलेलं आहे. रिअलिटी शोमधून जे पुढे आलेले आहेत मुलं ते नाव टिकून आहेत अजून. तर असंच या विद्यालयाच्या माध्यमातून जे काही व्यासपीठ मिळत आहे त्याच्या माध्यमातून या गावातील या भागातील मुलंसुद्धा भविष्यामध्ये चांगलं नावलौकिक मिळवतील अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज कलर संगीत विद्यालय की ये दूसरी शाखा के ओपनिंग में उद्घाटन में सम्माननीय व्यासपीठ यहाँ उपस्थित सभी माता बहनें और बंधुओं, जो बंधुओं संगीत किया है इनके बारे में हमारे हरिभक्त परायण महाराज जी ने बहुत सुंदर दिया, बाकी हमारे सभी मान्यवरों ने दिया, मुझे ज़्यादा बोलने की आवश्यकता नहीं है. लेकिन मैं इतना जरूर कहूँगा कि संगीत जीवन के लिए बहुत महत्वपूर्ण चीज़ है. जब भी आप संगीत सुनते हो तो आपका मन एकाग्र होता है. शास्त्र कहता है कि दुनिया में सबसे बड़ी कोई तप होगा तो वो है एकाग्रता. सर्वेषु एकाग्रता परम तपः. संगीत से एकाग्रता होती है और जिस व्यक्ति में एकाग्रता है वो दुनिया की हर चीज प्राप्त कर सकता है. इस संगीत के माध्यम से हमारी भारतीय संस्कृति की परंपरा रही है गुरुकुल. गुरुकुल में क्या किया जाता था? आज हम लोग एडवांस युग के होने की वजह से हमारा कल्चर चेंज होते रहा है, लेकिन भारतीय संस्कृति की एक परंपरा रही है गुरुकुल परंपरा. गुरुकुल में यही तो सिखाया जाता था कि बच्चों को दीक्षा देकर उनका जीवन परिपक्व कैसा हो, संगीत हो, सेवा हो. हा प्रदर्शनाचा अतिशय गोडसा कार्यक्रम, त्याची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्याशा कलावंतावर टाकल्याबद्दल आपला मी आभारी आहे. या ठिकाणी आम्हाला उपकृत करण्यासाठी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आमच्या ध्येयाला अजून बळ मिळण्यासाठी आज सर्व मान्यवर मंडळी म्हणजे माननीय तहसीलदार साहेब असतील, आमचे बापूजी असतील, आमचे नायब तहसीलदार असतील, सरपंच साहेब असतील किंवा आमचे पोलीस पाटील असतील, निरिया साहेब असतील, बबलू भाऊ असतील आणि आमचे सुहास भाऊ असतील, तशा सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. सरांनी आधीच सांगितलं की कोणाच्या दुकानात कमी गर्दी असते आणि कोणत्याही चळवळीची सुरुवात असो, जर इतिहास बघितला मोठमोठ्या चळवळी झाल्या तर सुरुवातीला त्या ठिकाणी संख्या कमीच होती आणि हळूहळू ती वाढत गेली. तशी संख्या आपल्याकडे वाढत जाओ. त्याचबरोबर सरांनी सांगितलं संगीत हे आपल्याला मनाला शांत करतं. खरं आहे, आपल्या ब्रेनच्या मागील हिस्सा जो आहे, आपला मागचा मेंदू, हिप्पोकॅम्पस त्याला म्हणतात, अनेक भावना, अनेक विचार, अनेक विकारांमुळे, चिडचिडमुळे तो सिकुडला जातो, तो आकुंचन पावला जातो. संगीत एक अशी विद्या आहे, एक अशी कला आहे की त्याला रिलॅक्स करते आणि परत त्याच उमेदीनं आपण जीवनाचा तोल सांभाळायला लागतो. या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि संगीत छोटा असल्यामुळे त्याला या ठिकाणी शुभेच्छा पण देतो की त्याने खूप चांगलं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आमच्या सर्वांच्या वतीने तुला शुभेच्छा आहेत की बाई, आमच्यासारख्यांची गरज पडली, आम्ही उपयोगात पडू शकलो तर नक्कीच उपयोगात येऊ. एवढं बोलून मी
आपलं आभार प्रदर्शन संपवतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.